नमस्कार, मी नेत्रा हजारे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले आहे आणि त्यामुळेच 1 मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरून महाविकास आघाडी आणि खास करून काँग्रेसवर हल्लाबोल केला। यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला। अयोध्येला जाऊन हिंदुत्व सिद्ध होत नाही, विखे पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला। मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं, संजय राऊतांनी सोमय्यांना फटकावले। उस्मानाबाद जिल्ह्याच्या 3.5 लाख शेतकऱ्यांना 2020 पीक विमा मंजूर, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धर्मजातीतून बाहेर पडल्यानंतर लाऊडस्पीकरवर अजान किंवा चालीसेचा आवाज नाही तर माणुसकीचा आवाज येईल असं विधान सोनू सूद यानं केलं आहे। डोंबिवली जवळील 27 गावातील भोपर देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा खदाने बुडून मृत्यू झाला। मंत्री आदित्य ठाकरेंची रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना भेट, घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी निर्देश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, यावेळी एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे 2% कमिशन घेतात अशी तक्रार केली। अकोला जिल्ह्यातील शिसा बोंदरखेड मार्गावरील एका शेतात विना परवाना शेती उत्पन्न वाढवणारी खते टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली। हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असून प्रतवारीनुसार बाजारात 1 डझन आंब्याचा दर 400 ते 800 रुपये दरम्यान आहे। पिंपरी चिंचवडमध्ये कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पात्रा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 38 58 54। विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात उर्वरित घडामोडी। भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे सातारा रस्त्यावर कात्रज परिसरात घडली। अनिकेत धावले असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। हडपसर मधील कालव्यात 3 मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे। कालव्यात सापडलेल्या मृतांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही। मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे। लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली पुन्हा एकदा कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे। सलमानच्या एका डुप्लिकेटचा रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण या सलमानच्या डुप्लिकेटला रील व्हिडिओ करणं महागत पडलं आहे, त्याला पोलिसांनी अटक केली। ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप करता त्यावेळी तुमच्यावरचे खरे आरोप तुम्ही स्वीकारले पाहिजेत, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा। अभिनेत्री माही बी शिला एका अज्ञात व्यक्तीने भर रस्त्यात बलात्काराची धमकी दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर करत पोलिसांकडे मदत मागितली आहे। पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे। जनतेला पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली। घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून दूषित, गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ गेलंच नाही तर आरक्षणाचा मुद्दा पडलाय। महाविकास आघाडी सरकारने पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली, चालक आणि वाहक थोडक्यात बचावले। रात्रीच्या वेळी ही घटना घडली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत ट्रकमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले। राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार कुटुंबियांसोबत अयोध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत। वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आमदार रोहित पवार कुटुंबियांसोबत अयोध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आले आहेत। या दौऱ्यातील काही क्षणचित्रे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत। नवी मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नसून या तिघांचा मृत्यू झाला आहे। हे तिघेही रबर कंपनीत काम करणारे होते। अय्यर, निखिल असे मृत व्यक्तींची नावे असून तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। विलेपार्ले पश्चिमेच्या LIC कार्यालयाला सकाळी 7 वाजता अचानक आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचा अथक प्रयत्न करण्यात आला। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत नमस्कार।